कोणत्याही प्रकारचे गुणे असले तरी ते वाईटच, त्याचं समर्थन करताच येणार नाही, पण अत्यंत विचित्र आणि कल्पनाही करता येणार नाही अशा कारणांनी घडत असलेल्या गुणांचा घटना सुन्न करून टाकतात. अशीच एक घटना छत्तीसगडमध्ये घडली. नेमकी घटना काय आहे पाहूया. त्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. छत्तीसगडमधील एका तरुणाने आपल्या मोठ्या भावाची हत्या केली आहे. त्यामागचं कारण म्हणजे त्याचं मोठ्या भावाच्या पत्नीवर म्हणजेच आपल्या वहिनीवर प्रेम जडलं होतं. छत्तीसगडच्या कवर्धा जिल्ह्यातल्या बांगर नावाच्या गावातील ही घटना आहे. पंचम सय्याम याचा मोठा मुलगा बिरसुराम वय वर्ष 33 आपली पत्नी आणि कुटुंबियांसह आनंदाने राहत होता. मात्र त्या आनंदात त्याच्या धाकट्या भावाने मिठाचा खरडा टाकला. भीम सय्याम असं त्याचं नाव आहे. भीमची आपल्या वहिनीवर म्हणजेच बिरसुरामच्या पत्नीवर नजर होती. त्याची माहिती बिरसुरामला कळली होती, त्यामुळे तो खूप अस्वस्थ झाला होता. त्यातून तो खूप जास्त प्रमाणात मद्यपान करू लागला होता. गेल्या शुक्रवारी बिरसुराम असाच मद्यपान करून घरी आला, तेव्हा त्याचा फायदा घेऊन भीमने मोठ्या भावाला मालिश करण्याच्या बहाण्याने त्याचा गळा दाबून त्याची हत्या केली. त्यानंतर त्याने जवळच्या काही नातेवाईकांना सांगितले की बिरसुरामचा अचानक काही अज्ञात कारणामुळे मृत्यू झाला. या सर्वांनाच या प्रकारामुळे धक्का बसला. यापुढची गोष्ट म्हणजे तो मृत भावाचं शव घाईघाईने अंत्यसंस्कारासाठी घेऊन गेला. गावकऱ्यांना या प्रकाराची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी बिरसूच्या मृत्यूचं कारण भीमाला विचारलं. तेव्हा त्याने वेगवेगळी उत्तरं दिली, त्यामुळे गावकऱ्यांना यात काहीतरी काळंबेर असल्याचा संशय आला आणि भीमबद्दलही संशय वाटू लागला. गावकऱ्यांनी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांच्या भीतीने आरोपी भीम बिरसूचं शव पुन्हा घरी घेऊन आला. पोलिसांनी खूप बारकाईने तपास करून अखेर भीमला मोठ्या भावाच्या हत्येच्या आरोपाखाली अटक केली. पोलिसांनी सांगितले की आपल्याच सख्या वहिनीच्या प्रेमात पडून आरोपी भीम सय्याम याने 8 मार्च रोजी रात्री आपल्या मोठ्या भावाची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला कलम 302 नुसार गुन्ह्यात अटक करून तुरुंगात पाठवले.